स्वराज्याची यशोधा म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या म्हणजे पुतळा राणी साहेब. शिवरायांना मासाहेब जिजाऊ व सईबाई नंतर ज्यांचा खूप मोठा आधार होता त्या होत्या स्वराज्याच्या धाकट्या राणी सरकार. त्यांची व्यक्तिरेखा, त्यांचे आचरण हे मराठमोळ्या स्त्रीला शोभेल असेच होते. सईबाईंच्या निधनानंतर बाळ शंभूना मायेची छत्रच्या ज्याने दिली त्या म्हणजे पुतळा राणी साहेब. स्वराज्याच्या या महान व्यक्तिमत्वाचा इतिहासामध्ये उल्लेख हा जास्त आढळत नाही. नव्हे तर राणीसाहेबांची समाधी देखील आजपर्यंत कुणाला माहीत नाही. स्वराज्याविषयी प्रेम, रयतेविषयी कळवळा असलेल्या या महान व्यक्तिमत्वाने शिवरायांना नेहमीच आधार दिला. पुतळाबाई या केवळ एक धार्मिक स्त्रीच नसून त्या एक शूर वीरांगणा होत्या. आवश्यकता भासल्यास त्या देखील हातात शस्त्र घेत. सईबाईंप्रमाणेच पुतळाबाईंना देखील मासाहेब जिजाऊंचे संस्कार लाभले होते. पुतळाबाईंनी शिवरायांना आयुष्यभर खंबीरपणे पाठिंबा दिला, त्यांचा आधार बनल्या. परंतु जेव्हा महाराजांचं निधन झालं तेव्हा मात्र पुतळाबाई पूर्णतः खचल्या. याच काळामध्ये रायगडावर राजकारणाचा ऊत आला होता. शंभूराजांविरुद्ध अनेक अटकारस्थान शिजत होते. त्यावेळी पुतळाबाई शंभूराजांसोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. सर्व कटकारस्थान उधळून लावलं. महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान दिले. महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजीराजांकडे स्वराज्याचा कारभार सोपवून ही माऊली अनंतात विलीन झाली. अशा या स्वराज्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला माझा त्रिवार माना समुद्र. धन्यवाद.